आणि आता बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूया। दीपक केसरकर यांच्यावर आमदार राजन तेली यांनी टीका केली। खोटं बोलण्याच्या विद्यापीठाचे केसरकर कुलगुरू असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। तर खोटं बोलणारे कुलगुरू ही पदवी केसरकरांना द्या। रोजगाराच्या मुद्द्यावर केसरकरांचे दावे खोटे असल्याचं तेली यांनी म्हटलेलं आहे। प्रश्न सोडवण्याबाबत दीपक केसरकर अपयशी ठरल्याचं देखील राजन तेलींनी म्हटलेलं आहे। आज फक्त निवडणुका जवळ आल्यानंतर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, आणि म्हणूनच मी उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की दीपक केसरकरना एक अशी युनिव्हर्सिटी काढा, खोटं बोलणाऱ्याचं त्याला त्या कुलगुरू करून टाका। कारण आत्तापर्यंत 15 वर्षात ज्या ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या आहेत, 8 वर्षातले मंत्री आहेत, त्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही। आणि म्हणून असं एखादं विद्यापीठ काढावं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू दीपक केसरकरना करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।